एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। पैठण तालुक्यातील निलसगाव या गावी विजय चव्हाण यांच्या प्रयत्नातून 30 लाख रुपयांच्या निधीतून निलसगाव चौफुली ते प्राथमिक आरोग्य केंद्र निलसगाव या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी विजय चव्हाण यांचे मोठ्या जल्लोषात गावात स्वागत करून निलसगाव गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यावेळी निलसगावचे सरपंच विजय आडे, उपसरपंच बबन मोगल, खरेदी विक्रीचे विनोद सेठ तोष्णीवाल, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद मोगल, साईनाथ कावरे, दादा कुशेकर, संतोष मोगल, सोसायटीचे चेअरमन, सर्व संचालक, सर्व सदस्य आणि गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंकर नीळ, एआयएन न्यूज, पैठण।